नमस्कार, आज आपण एक आगळ्या वेगळ्या माणसाला भेटणार आहोत की ज्याला दारूचा नाही पण बाटल्यांचा खूप जास्त छंद आहे व तो गेल्या 35 वर्षांपासून ह्या बाटल्या गोळ्या करण्याच्या मागे लागलेला आहे. तर श्री किशोर तिडके, तुम्ही आम्हाला सांगा की तुम्ही बाटल्या कधीपासून गोळा करतायत किंवा कसा हा छंद तुम्हाला जोपासावा का वाटला, तुमची थोडी आम्हाला माहिती द्या. 35 वर्षापूर्वी मला एक बाटली भेटली होती, ती तंबाखू ओढायचा पाईप होता, पुढे माणसाचं तोंड होतं आणि मागे असा पाईप होता. तर ती बाटली जेव्हा बाहेर मी घेतली तेव्हापासून मला ते बाटल्या जमा करायचा छंद लागला. अच्छा, त्याच्यानंतर किती प्रकारच्या तुम्ही गोळा? त्याच्यानंतर माझ्याकडे 6,500 बॉटल्स आहेत टोटल, 70 देशाच्या. 6,500 बॉटल्स आहेत 70 देशातल्या. काही तुम्ही सिलेक्टेड देश सांगू शकतात का की कुठल्या कुठल्या देशांमधल्या आहेत? फ्रान्स आहे, स्वीडन आहे, जर्मनी आहे, चायना आहे, नेपाळ आहे, UAE आहे. फक्त दारूच्याच बाटल्या की सगळ्या प्रकारच्या बाटल्या? सगळ्या प्रकारच्या बाटल्या. कुठल्या कुठल्या, काही उदाहरण सांगा. ते दुधाच्या आहे, औषधाच्या आहे, लिकरच्या आहे, त्यानंतर सेंटच्या आहे, प्लॅस्टिकची पण बॉटल आहे, तांब्याची बॉटल आहे, सोन्याची आहे, चांदीची आहे, लाकडाची आहे, संगमरवरी आहे, पितळाच्या आहे. आता किशोर तिडके, तुमचा संग्रह खूपच छान वाटला आम्हाला. असा मी आतापर्यंत माझ्या तरी बघण्यात कुठेही आलेला नाही. मी भारतभर फिरले पण कुठेही मला असा दिसलेला नाही आहे संग्रह. तर तुमच्या काही बाटल्यांचं तुम्ही वैशिष्ट्य आम्हाला सांगावं. खूपच वेगळ्या बाटल्या आहेत, तर प्रेक्षकांनाही सांगा तुम्ही. ही बॉटल आहे, कंदील नाव दिलेलं आहे तिला, म्हणजे ॲक्च्युली आहेच ती कंदील सारखी. ही उचलली का म्युझिक लागतं, ठेवली तर बंद होऊन जातात. 200 वर्ष जुनी. 200 वर्ष. आता मार्केट प्राइस 60,000 आहे. अच्छा. ही अजिंठा वेरूळची मूर्ती आहे, ही पूर्ण बॉटल काचेमधली आहे, पण हिचा एक एक कट पाहून घ्यायचा, बाजूबन, आंबाडा, कमरपट्टा, ती पाणी भरायला चालली ते कमंडलूचा, पूर्ण एक एक काचेमधी त्याचं हे केलं. ही बाटली खूपच छान अगदी नजरेत भरण्यासारखी होती. तर ही कशाची बाटली येते एकदा सांगा. ही बॉटल पावडरची बॉटल आहे, शक्यतो बॉटलचं तोंड वरती राहतं उघडायचं, पण हिचं आहे खालून आहे आणि अशी पावडर पडते. ही माझ्याकडे जवळजवळ 22 वर्ष झाली ही बॉटल आहे. काय भरलेलं होतं? अत्तर. अत्तर होतं का? अच्छा, अत्तराची. बच्चनची बॉटल आहे, नावा बच्चनचा फोटो आहे म्हणून या बॉटलची किंमत खूप आहे. किती होती तरी अंदाजे? तेव्हा 1500 रुपये बॉटलची किंमत. किती वर्षापूर्वी? 6 वर्षापूर्वी. आणि कशाची बाटली आहे? सेंटची बॉटल, दुधाची बॉटल आहे लहानपणाची, जे जवळजवळ 70 वर्ष झालेले आहे. हिला दोन्ही साईडनी पहिले निप्पल राहायचे. अच्छा. आणि त्याच्यावर किती ML भरलं ते पण मेजरमेंट पण आहे सगळं. ही एक दुबईतली बॉटल आहे, ही 25 वर्ष जुनी आहे असं त्यांनी मला सांगितलेलं आहे. ही पूर्ण चांदीची बॉटल आहे. आणि जेव्हा या जुन्या बाटल्यांचं बॉक्स पॅकिंग असतं तेव्हा त्याचं व्हॅल्युएशन खूप जास्त वाढलं जातं. तर ही एक मला आवडलेली बॉटल आहे. नंतर ही एक जी विणलेली बॉटल दिसतीये ही त्यांनी सांगितलं की 150 वर्ष जुनी बाटली आहे. त्याच्यानंतर मला आवडलेली एक अजून एक बाटली म्हणजे ही बघा, ही गरुडाची बाटली आहे. ही सुद्धा अतिशय सुंदर आहे. आणि नुसता त्यांनी लिकरच्या बाटल्याच गोळा केल्या असं नाही आहे, तर परफ्यूमच्या, दुधाच्या, औषधाच्या, नंतर सेंटच्या अशा भरपूर प्रकारचे विविध बाटल्या त्यांनी गोळा केलेल्या आहेत. आता अजून ही एक बाटली अतिशय सुंदर आहे बघा. ही आकाश कंदिलाचा ही आकार आहे, याच्यात चमकी पण आहे. याच्यात कुठलंही लिक्विड भरलं की जी चमकी आहे ही तरंगते असं याचं एक पर्पज आहे. की डेकोरेटिव्ह पण आहे आणि छान आहे. ही पण खूप जुनी बाटली आहे. आता हा जो आपण संग्रह बघितलेला आहे हा फक्त 2% संग्रह आहे. यांच्या जवळजवळ 6,500 किंवा त्याच्यापेक्षा जास्त व्हरायटीज यांच्याकडे आहे. आणि अतिशय दुर्मिळ आहे की ज्या तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही. तर माझं आपणास सगळ्यांना आव्हान आहे की अशा प्रकारच्या व्यक्तींना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्यांचा पुढचा जो मानस आहे प्रदर्शन भरवण्याचा आहे, पण प्रदर्शनाला खूप जास्त खर्च आल्यामुळे थोडे दिवस ते थांबलेले आहेत. पण मला वाटतं आपण सगळ्यांनी मिळून तो प्रयत्न करूयात आणि अशा लोकांना आपण पुढे आणूयात की ज्यांच्यामध्ये खूप काही एक कलाकार आतमध्ये लपलेला आहे त्याला आपण बाहेर काढूयात. तर मलाही खूप आवडलेलं आहे. आपण पण सगळ्यांनी याचा आनंद घेऊन
त्यांचं कौतुक करावं, प्रशंसा करावी तेवढं कमीच आहे. तर किशोर तिडके, नमस्कार.